टीचमीट ॲपबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देतो मी. तर टीचमीट ॲप तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर असा इंटरफेस येईल. जर तुमचं ओल्ड टीचमीट ॲप असेल तर ते अपडेट करून घ्या. प्ले स्टोरवरून ते अपडेट करून घ्यायचं, त्याला अपडेट आलेलं आहे. आणि जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर आरोग्य विभाग भरती हा क्लास तुम्ही जॉईन केला असेल, ठीक आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर एनरोल क्लासरूम एवढंच तुमच्यासमोर येईल, ठीक आहे. म्हणजे फर्स्ट टाईम तर तुम्ही हे ॲप डाउनलोड केलं असेल तर फक्त तुमच्याकडं एवढाच ऑप्शन येईल, एनरोल क्लासरूम, ठीक आहे. एनरोल क्लासरूम हा तुमच्याकडं ऑप्शन येईल. आणि जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर आरोग्य विभाग भरती हा क्लास तुम्ही जॉईन केलेला असेल. आता त्याच्यावरती मटेरियल मी टाकत नाही आहे, आपण नवीन क्लासरूम तयार केलेला आहे तर त्याच्याबद्दल ही इन्फॉर्मेशन देतो मी. तर बघा, जर तुम्ही नवीन असाल किंवा जुने पण असाल तरी काय करायचं आहे, एनरोल क्लासरूम याच्यावरती क्लिक करायचं आहे. एनरोल क्लासरूमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लासरूम आय डी विचारला जाईल. काय विचारलं जाईल? क्लासरूम आय डी. तर आरोग्य भरती क्रॅश कोर्स जो आपण सुरू केला आहे 45 दिवसांचा, त्याचा क्लासरूम आय डी हा आहे काय, 6997144152, ठीक आहे. जर तुम्ही आधी जॉईन केला असेल हा क्लासरूम आय डी तर ओके, काय अडचण नाही. जर तुम्ही हा क्लासरूम आय डी जॉईन केला नसेल ह्या क्लासरूमसाठी तर हा क्लासरूम आय डी टाकायचा आणि एनरोल क्लासरूम असं करायचं, ठीक आहे. तर क्लासरूम आय डी परत एकदा बघा, 6997144152, ओके. जर तुम्हाला भेटला नाही तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तर मी तुम्हाला तो एनरोल करून घेईल त्या या क्लासरूममध्ये, ठीक आहे. तर एनरोल क्लासरूम करायचं, काय करायचं, एनरोल क्लासरूम. तर एनरोल क्लासरूम केल्यानंतर एनरोलमेंट रिक्वेस्ट जाईल फक्त माझ्याकडे, ठीक आहे. काय होईल, एनरोलमेंट रिक्वेस्ट माझ्या ॲपमध्ये येईल. जोपर्यंत मी एनरोल करणार नाही तोपर्यंत अप्रुवल पेंडिंग असा मेसेज येईल. काय येईल? अप्रुवल पेंडिंग असा मेसेज येईल तुमच्या ॲपमध्ये, ठीक आहे. आरोग्य भरती क्रॅश कोर्स हा जो क्लासरूम आहे हा तुम्हाला जॉईन करायचा आहे. जोपर्यंत तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होत नाही तोपर्यंत अप्रुवल पेंडिंग येईल. आणि जेव्हा तुमचं रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होईल त्याच्यानंतर ठीक आहे, आता मी याची ॲक्सेप्ट करतो रिक्वेस्ट आणि तुम्हाला पुढच्या प्रोसेस सांगतो, ओके. आता जेव्हा तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होईल त्यावेळेस आरोग्य भरती क्रॅश कोर्स या टाईपमध्ये येईल आणि इथं मेसेज पण येईल की तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली इथं. तर इथं मेसेज पण येईल आणि तुम्ही हा जो खालचा कोर्स आहे आरोग्य विभाग भरती क्रॅश कोर्स हा कोर्स बंद झालेला आहे. आरोग्य विभाग भरती हा कोर्स बंद झालेला आहे. तर इथून पुढे फक्त आरोग्य भरती क्रॅश कोर्स हा जो आहे तो चालणार आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, त्याच्यावरती क्लिक केल्यावरती काय होईल, इथं बघा अटेंडन्स येईल, नंतर टाईम टेबल, नोटीस बोर्ड, चार्ट, इथं ऑप्शन बघा कोणते कोणते, अटेंडन्स, टाईम टेबल, नोटीस बोर्ड, चार्ट, होमवर्क, स्टडी मटेरियल, टेस्ट आणि रेकॉर्डिंग. तर आपल्याला जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, महत्त्वाचे जे टॅब आहेत, महत्त्वाचे जे मेनू आहेत ते बघा कोणते आहेत. होमवर्कचा मेनू महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी, स्टडी मटेरियलचा मेनू महत्त्वाचा आहे, टेस्टचा मेनू महत्त्वाचा आहे आणि रेकॉर्डिंगचा मेनू महत्त्वाचा आहे, ठीक आहे. तर चार्ट ही तुमच्यासाठी डिसेबल केलेली आहे. तुम्ही डायरेक्ट माझ्याशी व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता कारण की सर्वांकडे माझा व्हॉट्सअपचा नंबर अवेलेबल आहे, ठीक आहे. नोटीस बोर्डवरती जे काही महत्त्वाचं असेल ते त्याच्यात असेल. टाईम टेबल आपण व्हॉट्सअपवरती टाकलेलंच आहे, ठीक आहे. तर बघा, स्टडी मटेरियल, होमवर्क, टेस्ट आणि रेकॉर्डिंग हे पॉईंट महत्त्वाचे तुमच्यासाठी फक्त. तर ते बघा, होमवर्कवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जो होमवर्क असेल तो दिसेल. आत्ता इथं काही नाही आहे, ठीक आहे. नंतर स्टडी मटेरियलमध्ये गेल्यानंतर बघा, आता स्टडी मटेरियलच्या टॅबवरती क्लिक केल्यावरती बघा, इथं बघा अंकगणित, नंतर ह्या ज्या 2 PDF आहेत त्या अवेलेबल आहे. अंकगणितावरती क्लिक केल्यानंतर तिथं व्हिडिओ स्टार्ट होतो, ओके. तर व्हिडिओ स्टार्ट झाल्यानंतर थोडं डेली तिथं तुम्हाला व्हिडिओज अपलोड केले जातील स्टडी मटेरियलच्या टॅबमध्ये. स्टडी मटेरियलचं टॅब आलं लक्षात, इथं PDF तुम्हाला अवेलेबल होतील. PDF तुम्ही रीड करू शकता, ठीक आहे. या टाईपमध्ये PDF तिथं अवेलेबल होतील. याच्यानंतर बाकीचे बॉक्स हे आहेत, फोल्डर आहेत, ते तयार होतील. हे अंकगणिताचं फोल्डर असेल, अंकगणिताचे सगळे लेक्चर ह्या फोल्डरमध्ये अपलोड होतील.
अशाच प्रकारे बुद्धिमत्ताचं मराठीचं आणि इंग्लिशचं असे फोल्डर इथं याच्यामध्ये तयार होतील. नेक्स्ट आता टेस्ट, ह्या टेस्टमध्ये इथं जी नवीन टेस्ट असेल ती दररोजची दररोज इथं अपलोड होईल आणि त्याचा रिझल्ट वगैरे तुम्ही इथं बघू शकता टेस्टच्या फोल्डरमध्ये. आत्ता टेस्ट नाही आहे पण थोड्या वेळात इथं टेस्ट तुम्हाला अवेलेबल होतील तुमच्या ॲपमध्ये. संध्याकाळी 6 वाजता जर तुम्ही चेक केलं तर इथं तुम्हाला टेस्ट तुम्हाला अवेलेबल होतील. ठीक आहे. नेक्स्ट आता रेकॉर्डिंग आणि जॉईन लाईव्ह लेक्चर. तर लाईव्ह लेक्चर हे जे आहे आपण संडेला ठेवलेलं आहे फक्त, बाकीच्या वेळेस तुम्हाला स्टडी मटेरियलमध्येच जे व्हिडिओज ते अवेलेबल होतील. लाईव्ह लेक्चर हे तुमचे जे शंका वगैरे आहेत त्याच्यासाठी आपण ठेवलेलं आहे. तर लाईव्ह लेक्चर हे संडेला असेल तर संडेला ज्यावेळेस लेक्चर असेल लाईव्ह लेक्चर तेव्हा ते जॉईन याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते जॉईन करता येईल. ठीक आहे. आणि जर तुमचं लाईव्ह लेक्चर मिक्स झालं, संडेचं लाईव्ह लेक्चर मिक्स जर झालं तर ते रेकॉर्डिंगच्या बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. ठीक आहे. तर आत्ता फक्त तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा, होमवर्कचा बॉक्स, होमवर्कचा टॅब, स्टडी मटेरियलचा टॅब आणि टेस्टचा टॅब. ठीक आहे. बाकी जॉईन लाईव्ह लेक्चर असेल तर मी त्यावेळेस सांगेलच. ठीक आहे. होमवर्क, स्टडी मटेरियल आणि टेस्ट हे 3 गोष्टी तुम्ही आत्ता लक्षात ठेवायला पाहिजे. स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला पूर्ण स्टडी मटेरियल इथं अवेलेबल होईल. व्हिडिओ लेक्चर, PDF, नोट्स सगळं तुम्हाला स्टडी मटेरियलच्या सेक्शनमध्ये अवेलेबल होईल. टेस्टमध्ये तुम्हाला ज्या टेस्ट आहे त्यात इथं दिसतील तुम्हाला सर्व टेस्ट. आणि जो होमवर्क आहे तो होमवर्कचा टॅब इथं असेल. ठीक आहे. जर तुमचं ॲप अपडेटेड नसेल तर ते आजच्या आज अपडेट करा, असा इंटरफेस तुमचा आला पाहिजे. आणि तुम्ही एनरोल करताना ॲज अ स्टुडंट एनरोल करा, म्हणजे ज्यावेळेस आपण OTP वगैरे टाकतो, फर्स्ट टाईम रजिस्ट्रेशन करतो, नाव नंबर आणि OTP टाकल्यानंतर त्यावेळेस तुम्ही ॲज अ स्टुडंट सिलेक्ट केलं पाहिजे. ॲज अ टीचर सिलेक्ट केलं तर त्यावेळेस हे ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. जर काही अडचण असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करून सांगा.